एकनाथ शिंदे इस्तीफा दे उद्धव ठाकरे ने मांग की है। जहां उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे पर जोरदार हमला किया है। उद्धव ठाकरे ने कहा है कि एकनाथ शिंदे और भाजपा मुगलों का नहीं बल्कि हिंदुत्व का इतिहास मिटाने चले हैं। चंद्रकांत पाटिल से या तो शिंदे इस्तीफा ले नहीं तो शिंदे खुद इस्तीफा दे। बाला साहेब ठाकरे का अपमान क्योंकि हम बर्दाश्त नहीं कर सकते। इंडियन एक्सप्रेस मध्ये गेलो होतो तो लोकसंवाद त्याचा एक थोडा भाग आज आलाय, बाकीचा तुम्हाला रविवारी येईल। तर तेव्हा एक प्रश्न आला होता की मोगलांचा इतिहास पुसून टाकणार आहे। हे मोगलांचा इतिहास पुसता पुसता हा आपल्या सगळ्यांचा म्हणजे हिंदूंचा सुद्धा इतिहास पुसायला निघाल की काय? ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांना शौर्य करण्याची वेळ येते आणि म्हणून भारतीय जनता पक्ष ह्याच्याकडे कधी शौर्य नव्हतं। बाबरी पाडल्यानंतर सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती। जी मुंबई वाचवली ती शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी बहादूर शिवसैनिकांनी वाचवली। गुजरात अहमदाबाद मध्ये जे घडलं ते पोलिसांकडनं त्याच्यात बऱ्याचशा पोलिसांचा वापर केला गेला। आमच्या हातात पोलीस नव्हते, उलट पोलीस आणि लष्कर सुद्धा शिवसैनिकांना मारत होते आणि दुसऱ्या बाजूने देशद्रोही पण होते। पण तो जो काही लढा होता ते जे काही झालं होतं ते देशद्रोह्यांच्या विरुद्ध होतं। हे मी आवर्जून का सांगतोय कारण काही अशी उदाहरणं आहेत की जिकडे काही वैमनस्य नाही अशा काही दर्ग्यांचं सुद्धा रक्षण शिवसैनिकांनी केलेलं आहे। मला एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव येते की एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत, आता मदरशांमध्ये जाऊन कव्वाली हे सगळे गाणार आहेत ऐकणार आहेत, दुसऱ्या बाजूला बाबरी पण आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत। म्हणजे नेमकं करायचं काय? यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? जसं मी सांगतो की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवरचं हिंदुत्व नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, तसं भारतीय जनता पक्षाने एकदा स्पष्ट करावं की नेमकं यांचं हिंदुत्व काय। आणि मग प्रश्न उभा असा राहतो की जे काही मिंडे, मी मुख्यमंत्र्यांना बोलत नाही कारण मागे सुद्धा मी कोश्यारी जेव्हा बोलले होते तेव्हा मी कोश्यारींचं नाव घेऊन बोललो होतो। राज्यपालांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा अपमान मी करू इच्छित नाही कारण ही दोन्ही पदं ही फार मोठी आहेत, त्या पदाचा मान सर्वांनीच आणि त्याच्यावरती बसणाऱ्यांनी सुद्धा राखला पाहिजे। पण जे आमच्याकडचे मिंडे सत्तेसाठी लाचार होऊन लालघोटेपणा करत बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले म्हणून आम्ही यांचे पाय चाटल जातोय। एक तर ते त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर मिंड्यांनी स्वतः पदाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, आता हे कोणाला जोडे मारणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं का स्वतः जोड्याने आपलं तोंड थोबाड फोडून घेणार आहेत? कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा, आम्ही काय बघायला येत नाही। पण एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत। आणि ज्या एका मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलतायत की शिवसैनिक नव्हतेच, तर त्यांनी आडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे मुलाखत आहे ती आज सुद्धा माझ्याकडे ती मुलाखत ऐकावी। त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ती लोक जी घुमटावर चढली होती ती मराठी बोलणारी होती आणि ते प्रमोद महाजन काय किंवा कोणाचं ऐकायच्या मानसिकतेत नव्हते। मग त्याच्यानंतर ज्या काही केसेस किंवा ज्या काही टाकल्या गेल्या त्या केसेसमध्ये सुद्धा आरोपी नंबर एक आरोपी नंबर दोन ही सगळी आहे ना। मी स्वतः त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत लखनौ कोर्टामध्ये गेलो होतो, मी अर्थात मी काय आतमध्ये होतो पण बाहेर होतो, मी उगाच काहीतरी खोटं सांगण्याचा अर्थ नाहीये। पण त्यावेळेला सगळी सीबीआयची चौकशी सगळे कोर्ट कचेऱ्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, या गोष्टी झालेल्या आहेत। आता सगळं राम दर्शनासाठी अयोध्येला दुनिया जाते पण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा हा थंड बसत गेला होता आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हीच सगळे रिपोर्टिंग करत होतात, तुमच्यापैकी जे कोणी त्या दसरा मेळाव्यात असतील तर त्यांनी ती फिल्म काढून पाहावी। जेव्हा मी म्हटलं मी अयोध्येला जाणार तेव्हा विजा लखलखत होत्या, वारं सुटलं होतं आणि मी शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन तिकडे गेलो आणि बोललो होतो की राम जन्म